रसिक मित्रांनो नमस्कार. 24व्या वर्षाच्या सेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक स्मृती व्याख्यानमालेचं हे तिसरं पुष्प. महाराष्ट्र साहित्य परिषदेबरोबर आपण ही व्याख्यानमाला सुरू केली, त्याला आपण सगळ्यांनी प्रचंड प्रतिसाद असा दिलेला आहे. आजचा हा दिवस थोडासा विशेषच, याचं कारण असं की लोणकरणजींची आज जयंती. 1906 साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा संतोखीरामजी चंडक हे मूळचे राजस्थानचे नागौर जिल्ह्यातील पाचोळी या गावचे. त्यांना 4 मुलं होती. तिथे तसेच एक सदन होते गावात. त्यांनी पण एक धर्मशाळा बांधली होती, एक शाळा बांधली होती, काही जमीन एका देवळाला दान दिली होती. पुढे 4 मुलं आहेत, काय करावा हा विचार मनात असतानाच नागोरच्या राजाची मुलगी जमखंडीच्या राजाच्या मुलाला दिली. आणि त्यावेळेस नागोरच्या राजाने असं विचारलं की माझी मुलगी फार लांब जाती आहे, जर कोण तिच्याबरोबर जात असेल तर जमखंडीचे राजे त्यांना तिथे कामधंदा उपलब्ध करून देतील. संतोखीरामजींनी ती संधी घेतली आणि ते त्यांच्याबरोबर जमखंडीला आले. आणि जमखंडी येऊन मागून त्यांनी सोलापूरशी व्यापार उदीम चालू केला. सोलापूरला येत जात होते आणि सिद्धरामेश्वरच्या कृपेने या गावाने देखील भरभरून असा त्यांना आशीर्वाद दिला. राजस्थानमध्ये असताना त्या काळी गावामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असत असे, त्यावेळेस त्यांनी तिथे एक तलाव बांधला होता. ग्रामस्थांनी त्याचं नामकरण केलं संतोख सागर. 1976 साली इंदिराजींनी चंबळ नदीवर खोरं बांधलं आणि त्याचे कालवे संपूर्ण राजस्थानात फिरवले. त्यावेळेस एक डॉक्युमेंटरी फिल्म आली होती, संतोख सागर से इंदिरा नर्तक. खरं म्हणजे त्यांनी हा जो संतोख सागर हे नाव जे वापरलं ते एक रूपक म्हणून वापरलं. कुठल्याशा गावामध्ये एखादा सेठ एखादं काहीतरी विहीर बांधतो, शाळा बांधतो, तलाव करतो, एक रूपक म्हणून त्यांनी ते घेतलं. अर्थात चांगलं काम केलं असेल म्हणून अनेक लोकांनी तसे तलाव बांधले असेल, परंतु संतोखी रामजींचं नाव तिथे घेतलं गेलं. एक चांगलाच योगायोग. संतोखी रामजींना 4 मुलं, त्यापैकी रामसुखजी जे होते त्यांनी त्यांच्या वाटणीला त्यांच्या हिश्याला आलेली त्यांची संपूर्ण इस्टेट त्यांचं त्यांनी ट्रस्ट केला. त्यांचे पुतणे म्हणजे माझे आजोबा लोणकरणजी यांनी देखील त्यांच्या वाट्याला आलेल्या इस्टेटीचा ट्रस्ट केला. या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कार्य झाले, खास करून शिक्षणामध्ये, धार्मिक कामामध्ये आणि औषधोपचारामध्ये हे सगळे ट्रस्ट कार्यरत आहे. शिक्षणामध्ये म्हटलं तर सम्राट चौक येथे चंडक इंग्लिश स्कूल, चंडक हायस्कूल या 2 शाळा आहेत, त्याचबरोबर कमलाबाई श्रीवल्लभ चंडक ही शाळा देखील आहे. बाळे येथे चंडक प्रशाला आहे. रिमांड होममध्ये चंडक प्रशाला चालू केली. सरस्वती मंदिर येथे चंडक बालक मंदिर चालू केलं. राजस्थानमध्ये शाळा आहेच. 1918 मध्ये संतोखीराम जगन्नाथ चंडक या नावाने एक औषधालय चालू केलं. आज 102 वर्ष झाले हे औषधालय मोफत औषधोपचार गरजू लोकांना करत आहे. त्याच माध्यमातून अनेक ठिकाणी दानधर्म दिला केला गेला. नुकतंच मार्कंडेय रुग्णालयाला 15 लाख रुपये दिले. मार्कंडेय देवळामध्ये एक विहीर बांधण्यात आली. रामवाडी येथे चंडक उपाध्याय दवाखान्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि तो 2040 वर्षापासून तो चालू आहे. माझ्या आजोबांना, आजोबांचे आणि विनोबांजींचे अतिशय सलोख्याचे संबंध. त्यांनी जेव्हा निसर्गोपचार केंद्र पाहिलं उर्ली कांचनचं, तेव्हा त्यांनी सोलापुरात असा अशा प्रकारचं आश्रम व्हावं म्हणून 20 एकर जागा बाळे येथे दिली. कर्मधर्म सहयोगाने तो प्रकल्प मात्र परत उर्ली कांचनलाच गेला. आजोबांच्या जन्माची कथा अतिशय रोमांचक. ते जन्मले तेव्हा त्या काळच्या
प्रथेनुसार थोड्याशा अडचणीनुसार त्यांना रस्त्यावरच्या झाडूवाली बाईला दत्तक दान देऊन टाकलं आणि तेच दिलेलं दान मूल तेवढ्याच वजनाच्या मिठानी तोलून ते परत आम्ही विकत घेतलं. मिठानी तोलून घेतलं म्हणून त्यांचं नाव लूण करण ठेवलं. मारवाडी भाषेमध्ये लूण म्हणजे मीठ. आणि मित्र हो, ह्या मिठाचं ऋण त्यांनी आयुष्यभर फेडायचं व्रत घेतलं. काकांकडून, वडिलांकडून, आजोबांकडून, पणजोबाकडून आलेले समाजसेवी कार्य करायचे जे बीज होतं ते त्यांच्यात रोवलंच गेलं होतं. महात्मा गांधीजींचा त्यांच्यावर फार मोठा पगडा होता, त्यामुळे ते खादी वस्त्र परिधान करत असत. 1935 ते 1950 पर्यंत ते सोलापूरचे नगरसेवक होते. विशेष म्हणजे सोलापूरचे नगराध्यक्ष 1947 साली कोण होणार, 47-48 साली यासाठी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या होत्या. 3 मित्रांच्या मध्ये टाकलेल्या चिठ्ठ्यामध्ये 47 सालची चिठ्ठी आजोबांच्या नावाची निघाली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आजोबांच्याच हस्ते सोलापूरला स्वतंत्र भारताच्या सोलापूरमध्ये रात्री 12 वाजता झेंडा उंचवला गेला. एखादं कार्य चांगलं केलं की त्याची पावती आपल्याला मिळत जाते ह्याचं हे मूर्तिमंत उदाहरण. शिक्षण क्षेत्रामध्ये फक्त शाळाच काढल्या नाही गेल्या तर त्यांनी अनेक होतकरू मुलांना स्वतःच्या मुलांबरोबरच घरात ठेवलं. त्यांना डॉक्टर, इंजिनियर, वकील हे शिकेपर्यंत त्यांनी घरात ठेवलं, त्यांचा सगळा खर्च घेतलेला. त्याचबरोबर अनेक संतांच्या कथा त्यांनी सोलापुरामध्ये केल्या. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आजही आम्ही त्या गोष्टी करत आहोतच. अनेक गोष्टी झाल्या. 1930 मार्शल लॉच्या वेळेस ते भूमिगत झाले होते. खरं तर त्यांचं इंग्रजी लोकांबरोबर, इंग्रजांबरोबर अतिशय सलोख्याचे संबंध होते. कारण तिसरी जरी पास असले, इंग्रजी तिसरी, तरी देखील त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, मारवाडी, कन्नड ह्या भाषा अस्खलितपणे बोलता येत होत्या. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे इंग्रज लोकांशी मैत्री जवळची व्हायची. त्यामुळे त्या मैत्रीचा त्यांनी थोडासा फायदा घेतला आणि चंडक बगीचामध्ये क्रांतिकारी लोकांना त्यांनी तिथे जागा दिली, त्यांना राहायला ते देत असत. रात्रीच्या अंधारामध्ये जाऊन त्यांना डबे जेव्हा पुरवायचे त्याच्यामध्ये ते थोडेसे रुपये देत असत की त्यांना त्याचं काम, त्यांना कामाला यावे म्हणून. परंतु जेव्हा त्यांच्याबद्दलची बातमी बाजारात पसरू लागली तेव्हा त्यांना भूमिगत व्हावं लागलं. 6 महिने त्यांनी पूर्ण संपूर्ण भारताचा दौरा केला. अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. सोलापूरच्या पांजरापोळ संस्थेमध्ये ते 25 वर्ष कार्यरत होते. अनेक गोष्टी करतानाच 1950 नंतर गांधींच्या निधनानंतर त्यांना राजकारणात रस वाटेना आणि त्यांनी राजकारण सोडलं. त्यांच्या नावाने जेव्हा ट्रस्ट झाला त्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण गेली 7 वर्ष प्रभुदेव सरदार यांच्या नावाने आनंदश्री प्रतिष्ठानबरोबर आणि प्रधान चॅरिटेबल ट्रस्टबरोबर आपण संगीत महोत्सव साजरा करत आहोत. 15 वर्षापूर्वी विजापूर रस्त्यावर आधार नावाचं केंद्र काढण्यात आलं की ज्या ठिकाणी आपण पेशंटना आपण तिथे ठेवून त्यांची सेवा करतो. स्मृतिवनामध्ये ओपन एअर थिएटर, MP थिएटर बांधलं. त्याचबरोबर तिथे बालोद्यान केलं. अनेक ठिकाणी वृक्षारोपण, विहिरीसाठी, धर्मशाळेसाठी त्यांनी त्यांच्या माध्यमातून पैसे दिले गेले. खास करून बालाजी, मथुरा, ऋषिकेश, अयोध्या अशा अनेक ठिकाणी त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या गेल्या. या सर्व कामामध्ये त्यांचा शिक्षणाचा रस पाहून आपण ही व्याख्यानमाला सुरू केली. 24व्या वर्षाचं हे शेवटचा दिवस आजचा. पुढच्या वर्षी रौप्य महोत्सव आहे. आपण सगळ्यांनी जो भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो असाच द्यावा. आपले आशीर्वाद चंडक कुटुंबियावर नेहमीच राहू द्यावे ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार, मी प्रदीप बिफाडकर सोलापूरकरांमध्ये अनेकदा आलेलो आहे पण ह्या व्याख्यानमालेमध्ये मी प्रथम येत आहे.
ही व्याख्यानमाला चंडक व्याख्यानमाला मी ऐकून होतो, हिच्याबद्दल माहिती होती. गेले 24 वर्ष ही व्याख्यानमाला अतिशय चांगली चाललेली आहे आणि यामध्ये अनेक विषय तुम्ही ऐकले, पौराणिक ऐतिहासिक असे, पण गझल हा विषय माझ्या मते पहिल्यांदाच आलेला आहे. आणि हा विषय खरं तर सोलापूरकरांनी ऐकलाच पाहिजे, कारण गझल ह्या विषयाचं उगमस्थान हे जरी नगर असलं तरीही सोलापूर आणि पुढच्या सगळ्या भागांमध्ये जी दखनी बोली बोलली जाते ती सगळी दखनी बोलीतनं पहिली गझल लिहिली गेली आहे. गझलचा पहिला जो होता शायर गालिबच्याही आधी, तो वली दखनी नाव होतं त्याचं. वली दखनी, दखनी या शब्दातच लक्षात येईल की दखनी भाषेत नाव आलेली आहे. आणि हा जो वली दखनी होता, हा वली दखनी हा आपल्या औरंगाबादचा, तिथं त्याचा जन्म झाला आणि त्याचा शेवट झाला गुजरातमध्ये, जिथे त्याची कबर होती मध्यंतरीच्या दंगलीमध्ये ती उद्ध्वस्त झाली. हा वली दखनी इतका मोठा होता की याचं एक उदाहरण सांगतो मी फक्त तुम्हाला, की तो जेव्हा गझल लिहित होता आणि त्या गझला लोकांना आवडायला लागल्या होत्या, त्यावेळेस इंटरनेट वगैरे काही माध्यम नसताना त्याच्या गझला या दिल्लीत ऐकल्या गेल्या आणि दिल्लीतल्या चाहत्यांनी त्याला निमंत्रण दिलं, जसं तुम्ही मला आज दिलेलं आहे. आणि दिल्लीमध्ये तो गेला आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतर तिथं त्याला पहिलं कोण भेटायला आलं असेल तर औरंगजेबाचा पीए, आजच्या भाषेत सुईय सचिव किंवा पंतप्रधान तुम्ही काही म्हणा त्याला. आणि त्यांनी आल्यानंतर त्याने विचारलं की जिल्हे इलाही को आप कब मिलना चाहते हो. जिल्हे इलाही, जिल्हे इलाही, इलाही म्हणजे देव आपल्याला माहिती आहे, जिल्ह म्हणजे सावली, ईश्वराची सावली ज्याच्यावर आहे असा हा औरंगजेब म्हणजे राजा, त्याला भेटायला आपल्याला वेळ कधी आहे असं विचारलं. हे नाही की येतं का नाही भेटायला असं विचारलं नाही, तुम्हाला वेळ कधी आहे. म्हणजे वली दखनीचं स्थान काय होतं कवीचं त्या काळात, हे तुमच्या लक्षात येईल. आणि असं म्हणल्यानंतर त्याला वली दखनीने फार सुंदर उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की मैं तो एक ही इलाही जाणता हूं, जिल्हे इलाही कोई नहीं, मी तर फक्त एक परमेश्वर जाणतो, त्याची छाया बिया काही मी मानत नाही. हे औरंगजेबाच्या दिल्लीमध्ये जाऊन उत्तर देण्याचं धाडस फक्त मराठी माणूसच करू शकतो, त्यामुळे वली दखनी हा आपला मराठी होता. आणि तो जरी उर्दू भाषा बोलत असेल तरी उर्दूचा पहिला साहिबे दिवान वली दखनी होता. आणि त्याच्यापासून गझलेचा प्रवाह मुख्य सुरू झालेला आहे आपल्याला दिसतो. जरी तो आमिर खुसरोपर्यंत जात असेल 12व्या शतकात, तरी खऱ्या अर्थाने गझल ज्याला म्हणता येईल अशी तिथनं सुरू झाली. खूप मोठा इतिहास आहे आणि मला 50 मिनिटात मांडायचं, त्यामुळे मी त्यामधले जास्त डिटेलमध्ये जात नाही. पण ह्या वली दखनीनी गालिबच्या आधी पहिला संग्रह त्याचा आलेला आहे, मग गालिबचा संग्रह आला ज्याला दिवाने गालिब वगैरे म्हणतात, तो नंतर आलेला आहे. पण हा वली दखनी आपल्या महाराष्ट्राचा होता आणि दखनी भाषेतनं ही जग जन्माला आलेली गझलचा प्रवास सुरू झालेला आहे. ती नंतर मजल दर मजल करत पंजाबीमध्ये गेली, बंगालीमध्ये गेली, गझल नंतर गुजरातीमध्ये पहिल्यांदा आली, आपल्यापेक्षा आधी गुजरातीमध्ये आली, अशी मजल करत करत ती मराठीमध्ये आली 1920 मध्ये. 1920 मध्ये माधवजुलीन यांनी तिला आपल्या मराठीमध्ये आणलं. पण तिला खऱ्या अर्थाने, ज्याला आपण म्हणू की गझलचं स्वरूप खऱ्या अर्थाने जर काही दिलं असेल आणि मराठी मातीचा गंध दिला असेल तर तो सुरेश भटांनी दिला, जे आमचे गुरु होते. सुरेश भट यांच्या नावाबद्दल मी काय आपल्याला सांगायला नको, कारण सुरेश भटांवर बोलायला लागलो तर मी एक तास त्याच्यावरच बोलेन. मग तुम्ही सकाळी जर उठल्या उठल्या एक रेडिओ सुरू केला तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही पहिलं गाणं ऐकता चल उठ रे मुकुंदा झाली पहाट झाली. नंतर एखाद्या शाळेमध्ये जाता तिथं थिरकणारी पावलं असतात ती, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके तुझ्या राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. थोडं तुम्ही गेल्यानंतर एखाद्या सरकारी कार्यालयात तुमचं काम होत नाही आणि तुम्ही म्हणते ह्यासाठी स्वातंत्र्य आपण मागितलं का, आणि तुमच्या ओठावर सध येतो उषककाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. नंतर मराठी भाषेचा अभिमान जेव्हा तुमच्या मनात येतो तेव्हा तुमच्या ओठावर नक्कीच गाणं येतं, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. संध्याकाळी एखादी गृहिणी एखादी माहेरवाशी सहज म्हणत असते
की मेहंदीच्या पानावर मन अजून झुरते ग. रात्र होते आणि एखादा तरुण तरुणी त्या बसलेल्या जाणती तरुणी म्हणते त्याला की मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे. किंवा तरुण म्हणतो मालवून टाक दीप चेत उनांग. आणि पुन्हा पहाट होते आणि सहज ओठांवर शब्द येतात की केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली. या सगळ्या कविता आता मी ज्या ऐकवल्या चलो मुकुंदापासून ते यापर्यंतच्या या सगळ्या सुरेश भटांच्या आहेत हे आपल्या सगळ्यांना माहीत असेलच. त्यामुळे सुरेश भटांबद्दल मी तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. सुरेश भटांनी मराठी गझलेला मराठी मातीचा गंध दिला आणि मराठीमध्ये ती रुजली. गझल काय असती थोडक्यात सांगतो कारण त्याच्या डेफिनेशनमध्ये मी फार जात नाही व्याख्यांमध्ये अडकत नाही. गझल म्हणजे दोन ओळींचा एक शेर आणि पाच शेरांची एक गझल. ह्या गझल एक एक शेरामध्ये एक अख्खी कविता गुंफायची असते म्हणून गझलला कवितांची कविता म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं रुटीन भाषेत तर कवी म्हणजे एम ए तर गझलकार म्हणजे PhD किंवा डिलीट मिळालेला असा तो फरक आहे. कारण त्याला अर्थांचे छटा माहिती असतात त्याला संपूर्ण शब्दांचं ज्ञान असतो असा हा कवी असतो. त्यामुळे गझल ही कवितांची कविता गझल हा काव्यप्रकार असा आहे. असा हा काव्यप्रकार लिहायला अतिशय कठीण पण ऐकायला तितकाच गोड. आणि हा उर्दूतून आल्यानंतर उर्दूमध्ये आपल्याला काय होत होतं एक सहज जाता जाता शेर ऐकवतो आठवला म्हणून की पामाल करके पुछते हे इस अधा से हो. पामाल शब्दाचा फक्त अर्थ तुम्हाला नंतर सांगतो पहिल्यांदा ह्या ओळीचं सांगतो. पामाल करके करके काही तुम्हाला अर्थ सांगायची गरज नाही. पुछते हे इस अधा से ओ ह्या अशा पद्धतीने ती मला विचारते पामाल करके आता काय केलंय काय बोलतीये ते बघा. पामाल करके पुछते हे इस अधा से ओ तुम्हारे दिल में आग थी मेरे तलवे झुलस गए. तुझ्या हृदयात मध्ये आग होती काय ते मी जेव्हा कुस्करलं तेव्हा माझ्या पायांना चटके बसले. म्हणजे त्याचं हृदय कुस्करलं ह्याबद्दल काहीच नाहीये हिच्या पायांना चटके बसले प्रेयसीच्या हे जास्त महत्वाचं आहे. असा शेर ऐकल्यानंतर आपल्याला सगळंच कळतं फक्त पामाल शब्द कळत नाही. आपण जर नीट लक्ष दिलं तोही कळतो पण आपल्याला तेवढंच एक अडचणीचा येतो. पामाल माल म्हणजे कुस्करणे. माल ह्या शब्दावरूनच आपल्याकडे मलिदा हा शब्द आला. मलिदा म्हणजे पोळ्यांचा कुस्करा ज्याला म्हणतात. किंवा अजून माल ह्या शब्दावरून एक छान शब्द आपल्याकडे आला रू म्हणजे चेहरा आणि रू जो पुसतो तो रुमाल. रुमाल हा शब्द तसा आलेला आहे. तेव्हा माल हा शब्द आपल्याकडे बऱ्याचपैकी आलेला आहे. अगदी एक शब्द आपल्या सगळ्यांना माहिती पायमल्ली होणे एखाद्या व्यक्तीची पायमल्ली करणे किंवा पायमल्ली होणे हत्तीच्या पायाखाली देणे. पामाल या शब्दाचा अर्थ आता तुमच्या लक्षात आला असेल. पामाल करके म्हणजे पायाने कुस्करून पामाल करके पुछते हे इस अदा से हो तुम्हारे दिल में आग थी मेरे तलवे झुलस गए. आता इतका गोड शेर आहे हा आगा शायर की गझलबाज म्हणून त्याचा शेर आहे आणि हा इतका गोड शेर आहे केवळ एक पामाल शब्दामुळे आपल्याला लक्षात येत नाही पण ह्या विरुद्ध आपली मराठी भाषेत गझल लिहिली जाते आणि आपल्याला सहज समजली जाते. मराठी भाषेत सुरेश भटांच्या गझला तर आपण सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. हे अशा गझला तुम्ही ऐकलेल्या आहेत त्यांच्या अगदी सामाजिक गझला सुद्धा ऐकलेल्या आहेत रोमॅन्टिक ऐकलेल्या आहेत. गझल ही कोणत्याही प्रकारात लिहिली जाते एव्हरीथिंग अंडर दि सन ज्याला म्हणू किंवा त्याच्याही पलीकडे सूर्याच्या पलीकडे जे जे विषय आहेत ते सगळेच विषय गझलमध्ये येऊ शकतात. कधी प्रेमाचा कधी सामाजिक असा कोणताही आशय येऊ शकतो. अशी गझलची साधारणतः ढोबळमानाने रचना आहे. आपण बघता गदी माडगुळकर हे आपले महाकवी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत ज्यांनी गीत रामायण लिहिलेलं आहे आणि ज्यांना आपण आधुनिक वाल्मिकी असं म्हणतो. अप्रतिम कविता लिहित होते अप्रतिम गाणी लिहित होते. एकच गाणं त्यांचं आपल्याला मी सांगतो की ज्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की गदिमा हे कविता लिहिता लिहिता पेंटिंग करायचे. पेंटिंग करायचे म्हणजे काय बघा तुम्ही. ते जे गाणं आहे की त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे. आता बघा त्या तिथे पलीकडे तिकडे
माझी या प्रीती आपल्या डोळ्यापुढे एक चित्र निर्माण व्हायला लागतोय की तिकडे कुठेतरी झोपड्या आहे. त्या झोपड्यापाशी कसं जायचं आहे तर गदिमा म्हणतात की गवत उंच दाट दाट वळत जाय पाय वाट. बघा डोळ्यापुढे पिक्चर उभं राहतोय, गवत उंच दाट दाट वळत जाय पाय वाट, आंब्याचे एक झाड मध्येच वाकडे त्या तिथे पलीकडे तिकडे. हे पिक्चर ते आपल्या पुढे डोळ्यापुढे उभे करायचे. गदिमा हे शब्दाचे चित्रकार होते, त्यामुळे हे जसं आपल्या डोळ्यापुढे येतो एक विषय घेतलाय की प्रियसीचं झोपडं तिकडं आहे आणि त्याच्याकडे जायची वाट कशी आहे, मग तिथं वाटेत कोण कोण भेटतो, तिथं कशी सिच्युएशन आहे, गवत कसं आहे, आंब्याचं झाड कसं आहे, पक्षी कसे आहेत, हे सगळं लिहायचं हे कवितेची एक पद्धत आहे. गझलमध्ये असं नसतं, गझलमध्ये प्रत्येक शेर स्वतंत्र असतं, सुट्ट असतं, आणि मग प्रत्येक शेरामध्ये एक एक विषय गुंफत 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 चाललेला असतात. मी माझी जे गझल ऐकवतो, कारण एवढी प्रस्तावना मला वाटतं खूप झाली, कारण गझल ह्या विषयावर सांगण्यासारखं भरपूर काही आहे. म्हणजे मी तर म्हणतो 3 दिवसाची व्याख्यान मला करावी इतकं आहे. पहिल्या दिवशी फक्त उर्दू ऐकवावं, दुसऱ्या दिवशी सुरेश भट ऐकावे, आणि तिसऱ्या दिवशी मग माझ्या गझला ऐकावे असे खरं आहे. पण मी ह्या तिन्हीचा एक थोडासा ज्याला आपण म्हणू की रस काढला, क्रीम काढलेला आहे असं काढून मी आपल्याशी बोलत आहे. तर ह्या गझलांची रचना आपल्या लक्षात आल्यानंतर मी माझी एक गझल ऐकवतो, कारण आपल्यासारखे रसिक मला मिळालेले आहेत आणि असे रसिक, कारण सोलापूरची चटणी जितकी प्रसिद्ध आहे, सोलापूरची शेंगापोळी जितकी प्रसिद्ध आहे, तितकं त्यांचं रसिकत्व प्रसिद्ध आहे मला माहिती आहे. मी हुतात्मामध्ये सुद्धा कार्यक्रम केलेला आहे, त्यामुळे मला आपल्या रसिकांची माहिती आहे. आपण सगळे रसिक आणि कवी यांच्यामध्ये फरक काय? आमच्या राम शेवाळकरांनी फार सुरेख सांगितले, प्रसिद्ध साहित्यिक राम शेवाळकर आपल्या माहिती आहे, आपल्या व्याख्यानमालेत येऊन गेले. राम शेवाळकर असं म्हणतात की कवी आणि रसिकामध्ये काय फरक आहे, तर रसिक म्हणजे मुका कवी आणि कवी म्हणजे बोलकार रसिक असं त्यांनी म्हणलंय. तेव्हा आपण सगळेच जण कवी आहोत, सगळेच रसिक आहोत. आणि खरंच आहे, तुम्ही एक साधं उदाहरण बघा की आपल्या शेजारच्याने जर एखादा टीव्ही आणला, एखादी वस्तू आणली, फ्रीज आणली, आपण पटकन जातो आणि त्याला म्हणतो क्या बात आहे यार, काय छान आणलं असतो, दाद देतो त्याला. ही दाद देण्याची रसिकत्व आपल्यामध्ये असतं. ह्यावेळेस तर खडूस माणसं असतात ना, ते काय करतात, ते त्याला म्हणतात अरे 10 रुपये जर अजून घातले असते तर नवीन आला असतं. हे खडूसपणाचं लक्षण आहे, पण आपण रसिक आहोत, त्यामुळे आपल्याला माहिती आहे का आपण कुठे दाद द्यायची, कुठे आपल्याला चांगली गोष्ट भावली तर आपण त्याची दाद कशी द्यायची आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून कवी आणि रसिकामध्ये हा जो फरक आहे हा मी सांगतो. पहिल्या शेरामध्ये तो बघा सांगतोय मी की कवी कसा आहे आणि रसिक कसे आहे. हसण्याची संधी असूनही ते सारे रडले होते. हसायची संधी आली तरी माणसं हसत नाही, चेहरा अतिशय गंभीर करून चाललेले असतात. म्हणून मी असं म्हणालो की हसण्याची संधी असूनही ते सारे रडले होते. आणि मग मी म्हणजे कोण, तर आपण सगळेजण. मी शब्द जेव्हा गजले येतो तेव्हा तो अनेक प्रतीकं घेऊन येतो. हसण्याची संधी असूनही ते सारे रडले होते, मी हसत हसत जगलो, मी दुःख पचविले होते. जो दुःख चांगलं पचवतो त्यालाच निर्मळ हसता येतं. हसण्याची संधी असूनही ते सारे रडले होते, मी हसत हसत जगलो, मी दुःख पचविले होते, मी एक कवी छोटासा बदलून टाकतो दुनिया. इथे रस्ते सुद्धा अजून भिगवणपासून चांगले नाही आहेत आणि तुम्ही कवी दुनिया बदलतो म्हणतात. खरंच कवी दुनिया बदलतो. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांची आपण नावं घेतो, या संतांनी आपलं जीवन बदललेलं आहे. नुसतंच रस्ते किंवा हे नाही बदललं, आपली संस्कृती बदललेली आहे. त्यामुळे कवी हा काय करत असतो ते मी सांगितलं. हसण्याची संधी असूनही ते सारे रडले होते, मी हसत हसत जगलो, मी दुःख पचविले होते, मी एक कवी छोटासा बदलून टाकतो दुनिया, मी एक कवी छोटासा बदलून टाकतो दुनिया. कशी बदलतोय दुनिया बघा. मी एक कवी छोटासा बदलून टाकतो दुनिया, मी प्रेम म्हणालो वाणिक जग प्रेमळ बनले हो. कवीने फक्त शब्द उच्चारायचा अवकाश असतो की तसंच होत असतं. मी प्रेम म्हणालो वाणिक जग प्रेमळ बनले होते, मी हसलो जेव्हा जेव्हा ही झाडे बहरत गेली. कवी असतो तेव्हा झाडं बहरतात.
कवी परत एकदा सांगतो, मी शब्द म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि चक्रधरांपासून ते आत्ताच्या कवींपर्यंत सगळ्यांच्या बद्दल मी शब्द येतोय गझले. मी हसलो जेव्हा जेव्हा ही झाडे बहरत गेली, मी हसलो जेव्हा जेव्हा ही झाडे बहरत गेली, मी रडलो तेव्हा तेव्हा हे दगड वितळले होते, मी रडलो तेव्हा तेव्हा हे दगड वितळले होते, मी गगन झुकविले खाली आणि त्यावर लिहिली गाणी. गगन झुकवणं सोपी गोष्ट आहे, त्यावर गाणं लिहिणं आणखीन सोपी गोष्ट आहे. फक्त आपला देश भ्रष्टाचारांच्या विळख्यात इतका सापडलाय की इथं चारा घोटाळा होतो तर गगन घोटाळा सुद्धा होऊ शकतो. म्हणून मग माझ्या मदतीला कोण धावून आलंय बघा. मी गगन झुकविले खाली आणि त्यावर लिहिली गाणी, मी गगन झुकविले खाली आणि त्यावर लिहिली गाणी, मग इंद्रधनुने सारे ते रंग उचलले होते. इंद्रधनुष्य माझ्या मदतीला आला, मग इंद्रधनु तेव्हापासून इंद्रधनुष्य इष्टमन कलर झालं, तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट होत. मग इंद्रधनुने सारे ते रंग उचलले होते, मी रोज गात भूपाळी सूर्याला उठवित आलो. मी रोज गात भूपाळी, आपल्या लक्षात येईल की मी शब्द इथं आलाय तो अमर भूपाळी, ज्यांनी पाहिलं असेल त्यांच्या लक्षात येईल की पूर्वीच्या शायरांबद्दल मी बोलतोय. मी रोज गात भूपाळी सूर्याला उठवित आलो, मी रोज गात भूपाळी सूर्याला उठवित आलो, मी रोज गात अंगाई चंद्रास निजवले होते, मी रोज गात अंगाई चंद्रास निजवले होते, मज शब्द समजले कोठे, मज अर्थ उमगला कोठे. घरामध्ये खूप पुस्तकं असली, डिक्शनरी असल्या, शब्दकोश असले, म्हणजे शब्द समजत नाही. आई हा शब्द उच्चारायला आपल्याला 2 ते 2.5 वर्ष लागतात आणि आई समजायला अख्खा जन्म जावा लागतो, याच्यावरूनच आपल्या लक्षात येईल. मज शब्द समजले कोठे, मज अर्थ उमगला कोठे, मग काय झालं. मज शब्द समजले कोठे, मज अर्थ उमगला कोठे, पण तुझा स्पर्श झाला अन मज सारे कळले होते, पण तुझा स्पर्श झाला अन मज सारे कळले होते, देवास कधी मी म्हटले मज पाठव पृथ्वीवरती, देवास कधी मी म्हटले मज पाठव पृथ्वीवरती, मी गजल लिहावी म्हणून त्यानेच ढकलले होते, हसण्याची संधी असूनही ते सारे रडले होते, मी हासत हासत जगलो मी दुःख पचविले. तुमच्या लक्षात आलं असेल की ही गझल पूर्ण कवीवर आहे, की कवी कसा असतो, त्याच्या त्याच्या हसण्याने फुलं फुलतात, त्याच्या रडण्याने दगड वितळतात, हे सगळं या गझलेमध्ये मी सांगितलेलं आहे. गझलची ही रचना आहे ज्याला एकच विषय ज्यामध्ये येतो त्याला मुसलसल गझल असं म्हणतात, आणि जर त्यात वेगवेगळे विषय आले तर गैरमुसलसल म्हणतात. गैर हा शब्द आपल्याकडे आहे, जसं समज आणि गैरसमज तसंच हे आहे. गैरमुसलसल, मुसलसल शब्द सुद्धा आपल्याला माहिती आहे. तुम्ही म्हणताल की मला आम्हाला काय माहिती, मुसलसल शब्द आम्ही ऐकलेले नाही कधी. सोपं आहे, इमान म्हणजे निष्ठा. इमान जो आपली निष्ठा मुसलसल रक्त आहे एकसारखी ठेवतो, कधी ती ढळू देत नाही. मुसलसल इमान रखने वाले को मुसलमान कहते है. मुसलमान या शब्दाची फोड अशी आहे, त्यामुळे मुसलसल हा शब्द आपल्याला माहिती की निरंतर सारखं. आजकाल निष्ठा सारखी नसती, पक्षांवरती जाऊ द्या भाग, पण निष्ठा ज्याची एक सारखी असती अशा याला मुसलमान म्हणतात. मुसलसल इमान रखनेवाला, मुसलसल म्हणजे निरंतर, ज्यामध्ये एकच विषय येतो आणि ज्यामध्ये अनेक विषय येतात अशा गझलेला गैरमुसलसल म्हणतात. आणि ती गझल पुन्हा गझलेचे आणखी 3 प्रकार आहेत जे तुम्ही गुलाम अली, जगजीत सिंग यांच्याकडनं ऐकलेले आहेत किंवा लता दीदींकडनं ऐकलेले असतील, आशाताईंकडनं ऐकलेले असतील. या सगळ्या गझला ऐकताना वाद्य साथीला असतात, त्याला म्हणतात तर्जमे गझल पेश करणं. आणि दुसरं आहे, जसं मी आता हसण्याची संधी ऐकवली त्याला तहतमे गझल पेश करणं म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे तरन्नुमे गझल पेश करणं. तरन्नुम ह्या आपण शब्द अनेकदा ऐकला असेल, एखाद्या मुलीचं नावही ऐकलं असेल आपण. तरन्नुमे गझल पेश करणं याचा अर्थ की कवी गाऊन पेश करतो त्याला तरन्नुमे गझल पेश करणं, असा त्यातला सूक्ष्म फरक आहे. आणि या तरन्नुम मध्ये सुरेश भट तरन्नुम मध्येच कायम गायचे, ज्यांनी ऐकलं असेल भाग्यवंत आहेत जे, त्यांनी त्यांना माहिती आहे. सुरेश भट सोलापूरला एक कार्यक्रम सुरेश भटांनी केलेला आहे, तेव्हा सुरेश भट
हे तरन्नुम मध्ये गायचं. तरन्नुम मध्ये गाऊन मी एक गजल आपल्याला पेश करतो की ज्या गजलेमधल्या प्रत्येक शेरात वेगळा विषय आहे. बघा आपल्याला आवडतं का. ना दुःखाचा धांडोळा ना स्वप्नांचा आढावा, ना दुःखाचा धांडोळा ना स्वप्नांचा आढावा. ही कविता म्हणजे राजा त्या देवाचा सांगावा. ना दुःखाचा धांडोळा. कविता म्हणजे शेतकरी मेले, आत्महत्या केली की लगेच कविता लिही, पाऊस पडला की लगेच कविता लिही असं नसतं. दुःखाचे दांडोळे नसतात, स्वप्नांचा आढावाही कविता नसते. त्यामुळे कविता म्हणजे काय असते तर तो त्याचा सांगाव असतो. ना दुःखाचा धांडोळा ना स्वप्नांचा आढावा, ही कविता म्हणजे राजा त्या देवाचा सांगावा. आता हा शेर ऐकल्यानंतर दुसरा शेर बघा, रोमॅन्टिक आहे तो, वेगळा आहे. हे कुठल्या राधेसाठी यमुनेचे व्याकुळ पाणी, हे कुठल्या राधेसाठी यमुनेचे व्याकुळ पाणी. कृष्णाची काळी जादू कृष्णाची काळी जादू, वाऱ्याचा बनवी पावा. ना दुःखाचा दांडोळा ना स्वप्नांचा आढावा. अजून एक रोमॅन्टिक ऐकतो. हृदयाने लिहिले होते ओठांची मोहर होती. आजच्या व्हॉट्सअपच्या जमान्यातल्या मुलांना कळणार नाही, जुन्या जमान्यातल्या माणसांना कळेल काय ते. हृदयाने लिहिले होते ओठांची मोहर होती, ते पत्र तुझे होते की ते पत्र तुझे होते की तो रंगांचा मेळावा. ना दुःखाचा दांडोळा ना स्वप्नांचा आढावा. पुढचा शेर बघा, वेगळी कल्पना. आता मी बालपणाला माझ्या केव्हाही सोडत नाही, मी बालपणाला माझ्या केव्हाही सोडत नाही. थोडीशी फुरसत मिळता थोडीशी फुरसत मिळता मामाच्या जातो गावा. ना दुःखाचा धांडोळा ना स्वप्नांचा आढावा. बालपणावर आणखीन एक शेर आठवला. जी बालपणाची गोडी. आपल्या काळामध्ये बालपण खरंच सुंदर होत, बघा कसं होत. जी बालपणाची गोडी ती चिंच बोरे गेली. शाळेच्या बाहेर एक म्हातारी अशी मस्त विकायची चिंचाबोरे, आणि आपण जाऊ ते मीठ लावून खायचो. ती जी मजा होती ना ती आताच्या मुलांना नाहीये शाळेच्या. मग आता काय शाळेपाशी. जी बालपणाची गोडी ती चिंचाबोरे गेली. शाळेच्या दारापाशी शाळेच्या दारापाशी विकतात आता ते मावा. ना दुःखाचा दांडोळा ना स्वप्नांचा आढावा. एक शेर आपल्या देशासाठी. नाही देशाचं माझं काय साम्य. माझी अन या देशाची काय एकच रास असावी. आमच्या दोघांची एक रास आहे त्यामुळे काय गोष्टी कॉमन आहेत बघा. माझी अन या देशाची काय एकच रास असावी. शेजारी खोड्या करुणी शेजारी खोड्या करुणी वर रोज करी कांगावा. ना दुःखाचा दांडोळा ना स्वप्नांचा आढावा. ही कविता म्हणजे राजा त्या देवाचा सांगावा. आणि आपलं आयुष्य किती वाईट आहे, आपलं आयुष्य कसं आहे हे सांगण्याचा मी एक प्रयत्न केलाय. बघा आपल्याला आवडेल दोषेल. मी ऐसे काही येथे आयुष्य काढले माझे. असं आयुष्य काढलं. कसं काढले. मी ऐसे काही येथे आयुष्य काढले माझे. एखाद्या आजोबांनी एखाद्या आजोबांनी भर रस्ता ओलांडावा.
ना दुःखाचा दांडोळा. आपण बघता एखाद्या आजूबाजू रस्ता ओलांडत असेल, सगळे इकडे बघतात, परत मागे येतात, परत निम्मा रस्ते जातात, घाबरत घाबरत घडतात. तसं आयुष्य काढावं लागतो. मी यायचे काही येते आयुष्य काढले माझे, एखाद्या आजोबांनी बर रस्ता ओलांडावा, ना दुःखाचा दांडोळा ना स्वप्ना. शेवटचा शेर बघा. दुनियेची दुःखे मोठी मी दूर करू ना शकलो. जगात इतकी दुःख आहेत, प्रत्येकाच्या घरात दुःख आहे. म्हणजे तुम्ही कुणाच्या मुलीचं लग्न होत नाही, कुणाच्या मुलाला नोकरी लागत नाही, पैसे मिळत नाही, आर्थिक विवंचना आहेत, प्रत्येक दुःख आहे, काही ना काहीतरी दुःख आहे. आणि दुःख इतकी मोठी आहेत की माझ्यासारखा सामान्य माणूस, एक सामान्य कवी, तो दूर करू शकत नाही. मग आम्ही काय केलं आयुष्यातून? दुनियेची दुःखे मोठी मी दूर करू ना शकलो, मी गजला लिहिल्या कोठे, मी गजला लिहिल्या कोठे, मी शिंपडला ओलावा, ना दुःखाचा दांडोळा ना स्वप्नांचा आढावा. ही कविता म्हणजे राजा त्या देवाचा सांगावा. त्यामुळे आता तुमच्या लक्षात आलं असेल की पहिली गजल मी मुसलसल ऐकवली की ज्यामध्ये सगळा एकच कवींचा विषय, दुसऱ्या गजलेमध्ये बालपण येतो, कधी हृदयाने लिहिले होते, रोमॅन्टिक शेर येतात. असं दोन प्रकारच्या गजला लिहिल्या जातात मराठीत अतिशय चांगल्या पद्धतीने. गजल सुरेश भटांनी रुजवली आणि आज मराठीमध्ये गजलशिवाय काही लिहिलं जात नाही. जास्त प्रमाणात, सर्वात मोठ्या प्रमाणात गजल लिहिली जाते. हेच जादू गुजरातमध्ये झाली, बंगालीमध्ये झाली, हेच जादू पंजाबीमध्ये पण आहे आणि आता कन्नड आणि ओरिसा या भाषेतही गजला आहेत. सगळीकडे गजलचं एक वातावरण छान आहे, कारण गजल ही हृदय जोडणारी विधा आहे. तेव्हा गजलमध्ये असे वेगवेगळे विषय येतात आणि म्हणून एक विषय जरा तरुण वर्गाला आवडेल असा ऐकवतो. थोडे अमृत आणि गुलाब जल, थोडेसे मध थोडे अत्तर, सगळं थोडं थोडं आहे, कशात आहे काय दुसऱ्या ओळीत कळत. ही गजलची मजा आहे. दोन ओळींचा शेर, वरच्या ओळीमध्ये प्रस्तावना, ज्याला प्रस्तावना ज्याला दावा म्हणतात, आणि खाली दलील असा शब्द आहे, पण उर्दू मध्ये जाऊ नये आपण, मराठीत सांगतो. वरच्या ओळीत प्रस्तावना असते आणि खालच्या ओळीत तिचा उलगडा होत असतो. वरच्या ओळीत मी असं सांगतोय तुम्हाला, प्रश्न पडतोय, थोडं अमृत थोडं आहार, सगळं थोडं आहे पण कशात आहे काय आहे काय सांगा. थोडे अमृत आणि गुलाब जल, थोडेसे मध थोडे अत्तर. आणि आणखीन एक सांगतो की मी गजल ऐकवताना ती तशी ऐकवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जसं गदिमा हे पेंटिंग करायचे, तसे अनेक कवी हे इतके छान लिहितात की ते शब्द नृत्य करत असतात, डान्स करत असतात, शब्द म्हणजे कथक करत असतात. ते कसे करत असतात बघा. आता हीच ओळ मी ऐकवलेली तुम्हाला परत ऐकवतो, म्हणजे तुमच्या, थोडे अमृत अन गुलाब जल, थोडे से मध थोडे अत्तर. थोडे अमृत अन गुलाब जल, थोडे से मध थोडे अत्तर, देवाने या तुला घडविले माझ्या खातर इतके सुंदर. देवाने या तुला घडविले माझ्या खातर इतके सुंदर. किती सुंदर आहे ती बघा, किती सुंदर आहे. कामधेनूच्या गोड दुधाची साय काढून तुला लावली. आपल्याला माहिती आहे की लहान मुलाला डाळीच्या पिठाने आंघोळ घालतात, आपल्याला घातलेली आहे, किंवा साईने आंघोळ घालतात, है की नाही. तिला कुठे आंघोळ घातलेली, तिथंच स्वर्गामधनं पाठवतानाच, कामधेनू गाईच्या दुधाने. थोडे अमृत आणि गुलाब जल, थोडेसे मध थोडे अत्तर, देवाने या तुला घडविले माझ्या खातर इतके सुंदर. कामधेनूच्या गोड दुधाची साय काढून तुला लावली. कामधेनूच्या गोड दुधाची साय काढून तुला लावली, म्हणून माझे गाणे जाते, म्हणून माझ्या कविता, म्हणून माझे गाणे जाते पंख लावणी तव आधारांवर. म्हणून माझे गाणे जाते, इतकी गोड आहे ती की माझे गाणं तिकडे पळतं, म्हणजे मी लिहिलं गाणं की तिच्या ओठांवर जातो. म्हणून माझे गाणे जाते पंख लावणी तव आधारांवर, सहा ऋतूंनी आप आपले दाग दागिने तुला अर्पिले. सगळ्या ऋतूंनी दागदागिने तिला दिलेले आहेत, म्हणून मी बायकोला नेहमी म्हणतो बीएनजी मध्ये जात जाऊ नको. सहा ऋतूंनी आप आपले दागदागिने तुला अर्पिले,
आणि तेव्हा काय घडलं, सहा ऋतूंनी आपले दागदागिने तुला अर्पिले, तेव्हापासून चांदीचे हे पैंजण पडते काळे ठिक्कर. पैंजण चांदीचं असतं आणि ते काळं ठिक्कर पडतो, सोन्याचं पैंजण नसतं आणि ते काळं ठिक्कर पडतो. का पडतो काळं ठिक्कर? कारण ते जळायला लागलेलं आहे. सोनं कधी काळं पडत नाही. सहा ऋतूंनी आपले दागदागिने तुला अर्पिले, तेव्हापासून चांदीचे हे पैंजण पडते काळे ठिक्कर. आणि भोई कुठली नजरेवरती मदनाने तो बाण रोवला. भोई कुठली नजरेवरती मदनाने तो बाण रोवला, रती म्हणाली मादक तेला. आजच्या तरुणांच्या भाषेत सांगायचं मादक तर हॉट म्हणतात. रती म्हणाली मादक तेला, रहा सुखाने हे तुमचे घर, रहा सुखाने हे तुमचे घर, थोडे अमृत आणि गुलाब जल, थोडे से मद थोडे अत्तर. तुझे पाहुणे काळे कुंतल, तिचे काळे केस पाहून काय झालं, तुझे पाहुणे काळे कुंतल अंधाराने तोंड लपविले, तुझे पाहुणे काळे कुंतल अंधाराने तोंड लपविले, तुझी शुभ्रता घेण्यासाठी क्षितिजा पाशी झुकते अंबर, तुझी शुभ्रता घेण्यासाठी क्षितिजा पाशी झुकते अंबर, थोडे अमृत आणि गुलाब जल, थोडे से मद थोडे अत्तर. आणि तुला तुला पाहुणी दूर पळाल्या माझ्या चिंता व्यथा काळजी, तुला पाहुणी दूर पळाल्या माझ्या चिंता व्यथा काळजी, तुला पाहुणी सुखही आले आपल्या दारी मुलांबरोबर, सुख सुद्धा आपल्या घरात एकटा आलेलं नाही मुलांना घेऊन आलेलं आहे. तुला पाहुणी दूर पळाल्या माझ्या चिंता व्यथा काळजी, तुला पाहुणी सुखही आले आपल्या दारी मुलांबरोबर, सारे काही तुझे निराळे गोड गुलाबी हवे हवेसे, सारे काही तुझे निराळे. पण एक मात्र आमच्या दोघांमध्ये साम्यता आहे, ती कोणती? सारे काही तुझे निराळे गोड गुलाबी हवे हवेसे, पण हृदयावर हक्क सांगण्या, पण हृदयावर हक्क सांगण्या, गेलीस बाई तू माझ्यावर, तू माझ्यावर, थोडे अमृत आणि गुलाब जल, थोडे से मद थोडे अत्तर. एक गजल अजून ऐकवतो, ज्या गजलेमध्ये मी सगळे संत आणलेले आहेत, कारण संतांची गजल हा एक वेगळा प्रकार उर्दू मध्ये सुद्धा नाही जो मराठीमध्ये आहे. मी आणले असं म्हणू नये ते आले. मी असं म्हणालो होतो की पालखी आणू नका दारात माझ्या, ज्या पालख्या जातात ना पंढरपूरला त्याच्याबद्दल मी लिहिलेलं आहे की पालखी आणू नका दारात माझ्या, का आणू नका, पालखी आणू नका दारात माझ्या, संत सारे नांदती देहात माझ्या, पालखी आणू नका दारात माझ्या, संत सारे नांदती देहात माझ्या. कसे नांदते संत बघा, आणि त्या संतांनी काय काय दिलंय. नामदेवाने पुन्हा शतकोटीसाठी, आता इथं काही प्रश्न पडेल की शतकोटी म्हणजे काय, ज्यांना नामदेव वाचलेला आहे त्यांना कळेल की संत नामदेव हे विठ्ठलाशी डायरेक्ट बोलायचे, तेव्हा फोन नव्हता मोबाईल नव्हता ते डायरेक्ट बोलत होते तरी, आणि विठ्ठलाशी बोलून ते विचारलं होतं एकदा विठ्ठलाला की मी असं वाचलंय विठ्ठला, संत नामदेवाने विचारलेलं आहे की पूर्वीच्या ऋषींनी शतकोटी ऋचा लिहिलेल्या आहेत, आणि मी तर अभंग अजून 100 पण लिहिलेले नाही, मग मला शतकोटी कधी लिहिता येईल, 100 कोटी अभंग मला लिहायची इच्छा आहे, आणि का नाही मला का नाही लिहिता येणार. आणि विठ्ठलाने त्यांना सांगितलं होतं की तुझ्या इथं जेवढे लिहिले तेवढंच तू लिहिशील, तुझ्या नशिबात जेवढं तेवढं, म्हणून त्याकडे निर्देश आहे. पालखी आणू नका दारात माझ्या, संत सारे नांदती देहात माझ्या, नामदेवाने पुन्हा शतकोटीसाठी, नामदेवाने पुन्हा शतकोटीसाठी, प्राण आता ओतला शब्दात माझ्या, प्राण आता ओतला शब्दात माझ्या, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, प्राण आता ओतला शब्दात माझ्या, सावता आणून देतो रोज भाजी, सावता माळी, सावता आणून देतो रोज भाजी, जेवतो संसार हा ताटात माझ्या, पालखी आणू नका दारात माझ्या, पालखी आणू नका दारात माझ्या, संत सारे नांदती देहात माझ्या. बघा कसे नांदते, कि रोज स्वप्नांचा विनेमी एक शेला, कबीराकडे निर्देश आहे, शेला तो विनायचा तसा मी स्वप्नांचा शेला विनतो, रोज स्वप्नांचा विनेमी एक शेला,
रंग जाला लाभतो रक्तात माझ्या पालखी आणू नका दारात माझ्या पालखी आणू नका दारात माझ्या ही गजल मी 83 साली लिहिली होती जेव्हा आपल्याला माहिती की पंजाब मध्ये पंजाबच्या अतिशय पवित्र अशा अमृतसरच्या मंदिरात सुवर्ण मंदिरात अतिरेकी घुसले होते. त्या काळात मी गजल ही लिहित होतो त्यामुळे एक शेर त्यावर आलेला आहे की पेटला पंजाब कारण ते झालं आणि नंतर मग दंगली झाल्या आणि ती शेवटचीच दंगल होती आपल्या सुदैवाने परत होऊ नये शीख आणि हिंदूंमध्ये तेव्हा एकच दंगल झालेली त्यानंतर कधी झाली नाही होऊही नाही आपली प्रार्थना आहे पण तेव्हा पंजाब पेटला होता जसं आज काश्मीर प्रश्न पेटला आपण म्हणतो दंगल पेटली म्हणतो तसं पंजाब पेटला होता म्हणून मी त्यावर लिहिले पेटला पंजाब आणि धावून आली पेटला पंजाब आणि काय धावून आलंय बघा पुढच्या ओळीत पेटला पंजाब आणि धावून आली नानकाची आसवे डोळ्यात माझ्या पालखी आणू नका दारात माझ्या पालखी आणू नका दारात माझ्या संत सारे नांदती देहात माझ्या ही जनाबाई दळे आयुष्य माझे ही जनाबाई दळे आयुष्य माझे मीच वर्षे टाकतो जात्यात माझ्या पालखी आणू नका दारात माझ्या संत सारे नांदती देहात माझ्या आणि त्या विमानाचे कळे ना काय झाले त्या विमानाचे कळे ना काय झाले हा पुन्हा आला तुक्या गावात माझ्या पालखी आणू नका दारात माझ्या संत सारे नांदती देहात माझ्या संत सारे नांदती देहात माझ्या तरुण मध्ये गजल मी कशी असते सांगितलं या तरुण मध्ये कवी तो चाल लावतो त्याला संगीताचा अल्पस्वल्प काय ज्ञान असेल त्याच्यावर तो चाल लावतो आणि संगीतकार कधी कधी वाईटही चाली लावतात सगळे संगीतकार चांगले असतात असं नाही एक संगीतकार माझ्याकडे आला होता आणि त्यांनी माझ्या गजलेला चाल लावली आणि त्याने ऐकवली मी माझ्या डोक्यात एकदम शेर आला आणि मी तिथे एक गजल लिहिली होती ते शेरच ऐकवतो फक्त एक आणि नंतर मग ती गजल तरुणू मध्ये ऐकवतो तो शेर मी असं म्हटलं होतं त्याला की लावलीस तू चाल कशाला लावलीस तू चाल कशाला या शब्दांचे हाल कशाला तेव्हा असंही कधी कधी होतं आणि त्यातला एक शेर अजून आठवला तो रोमॅन्टिक म्हणून ऐकवतो की लावलीस तू चाल कशाला या शब्दांचे हाल कशाला मी जर आहे कडू कारले मी जर आहे कडू कारले पकडतेस मग गाल कशाला पकडतेस मग गाल कशाला लावलीस तू चाल कशाला हा अजून एक शेर आठवला त्यातला की तो पण ऐकण्यासारखा आहे की लढू गुणांच्या तलवारीने लक्षात येईल तुमच्या मला काय म्हणायचंय क्वालिटीने लढू आपण लढू गुणांच्या तलवारीने जातीची ही ढाल कशाला त्यामुळे अशी गजल लिहिली होती आणि आता तरुणू मधली गजल कारण मी मगाशी रसिक आणि कवींचं नातं सांगितलं आणि आता रसिक कवींचं काय होते बघा तुम्ही ऐका गुंतत गेलो दोघे आपण मला न कळले तुला न कळले गजलीची गंमत आहे की गजल हा बरोबर वाटेल की तुम्हाला हा रोमॅन्टिक शेर आहे आणि आहेच रोमॅन्टिक कारण आपण एकमेकांमध्ये गुंतत जातो आपल्याला कळत नाही प्रेमात कधी पडलो पण हा असाही शेरचा अर्थ होऊ शकतो की तुम्ही माझ्यात गुंतत चाललाय मी तुमच्यात गुंतत चाललाय रसिकांमध्ये आणि तुम्ही माझ्यामध्ये गुंतत गेलो दोघे आपण मला न कळले तुला न कळले गुंतत गेलो दोघं प्रेमात पडले गुंतत गेले मग काय झालं गुंतत गेलो दोघे आपण मला न कळले तुला न कळले कसा उन्हाळा झाला श्रावण मला न कळले तुला न कळले गुंतत गेलो तुझा रेशमी पदर उडावा माझ्या काळातले जे आहे त्यांना कळेल तेव्हाचा रेशमी पदर म्हणतो आता ओढण्या कधी कधी त्याही घेतल्या जात नाही तो भाग वेगळा
त्यामुळे मी त्या काळातलं असल्यामुळे मी रेशमी पदरले. तुझा रेशमी पदर उडावा, माझ्या पाशी तो थांबावा. तुझा रेशमी पदर उडावा, माझ्या पाशी तो थांबावा. वाऱ्याचे ते उन्हाळ धोरण, मला न कळले तुला न कळले. गुंतत गेलो, दोघांचाही दोष नाही, दोघांना कळलं नाही अशाच गोष्टी या घडलेल्या आहेत. तिचा पदर उडाला, तिला कळलं की पदर उडाला, पण तो कुठे गेला माहिती नाही. आणि याच्यापाशी आला, याला कळलं नाही की हा पदर का उडून आलेला आहे. वाऱ्याचं उन्हाळ धोरण होतं ते. तुझा रेशमी पदर उडावा, माझ्या पाशी तो थांबावा. वाऱ्याचे ते उन्हाळ धोरण, मला न कळले तुला न कळले. गुंतत गेलो. पुढचं शेर, खूप वर्ष संसाराची झाली की असे शेर लिहिता येतात. रागाच्या या तलवारींना उगाच आपण परजत बसलो. रागाच्या तलवारी आणि त्यांना परजणं म्हणजे धार करणं. रागाच्या या तलवारींना उगाच आपण परजत बसलो. जीवन म्हणजे नसे रणांगण, मला न कळले तुला न कळले. गुंतत गेलो. नवरा बायको भांडतात, त्यांना कळत नाही की जीवन इतकं सुंदर आहे, रणांगण नाहीये ते. आता हा शेर बघा, वेगळा अर्थ. गालिबचे शेर 300 वर्ष झाले तरी त्यावर PhD करतात, कारण रोज नवीन अर्थ सापडतो. गझलची ही गंमत आहे, गझलची ताकद आहे. मी जेव्हा असं लिहिलं की नवरा बायकोच्या भांडणावर हा शेर आहे असं म्हणालो, माझा मित्र म्हणाला की अरे नाही, हा शेर तर मला हिंदू मुसलमानांच्या दंगलीवर वाटतो. का हिंदूंनाही अक्कल आली नाही, मुसलमानांनाही अक्कल आली नाही, दंगली करत बसले ते. पण जीवन म्हणजे रणांगण नाही. रागाच्या या तलवारींना उगाच आपण परजत बसलो. जीवन म्हणजे नसे रणांगण, मला न कळले तुला न कळले. गुंतत गेलो. हनीमून नंतरची पहिली सकाळ कशी असते, मी एका शेरात सांगितलं. स्वप्नांना मी आवरले, पहाट झाली आणि मी स्वप्नांना आवरलो. आणि तिने काय केलं? स्वप्नांना मी आवरले, दुलईची तू गडी घातली. दोघांनी आपापली कामं केली. स्वप्नांना, पण दोघांना कळलं नाही असं काय गोष्ट घडली. स्वप्नांना मी आवरले, दुलईची तू गडी घातली. पलंग सोडत नवते पैंजण, मला न कळले तुला न कळले. गुंतत गेलो दोघे आपण, मला न कळले तुला न कळले. कसा उन्हाळा. शेवटचं शेर, गझलमध्ये केवळ काफिया येत नाही, ज्याला यमक आपण मराठीत म्हणतो, नाही तर यामध्ये यमक खूप आहेत. रामायण, रावण अशा अनेक यमक आहेत. कण, तोरण भरपूर आहेत, पण त्यासाठी येत नाही. म्हणून मी 5 शेर लिहिले आहेत बघा, कारण ती गझल तुम्हाला सांगितलं तसं देवाचा सांगावा आहे, त्यामुळे तेवढेच लिहू शकतो आपण. शेवटचा शेर ऐकून थांबणार आहे बघा. स्वप्नांना मी आवरले,
तुलयेची तू गळी गातली पलंग सोडत नवते पैंजण. आणि शेवटचा शेर, प्रेमात पडल्यानंतर दोघांच्या काय झालं, वरची ओळ साधी कुणी लिहिली, खालची ओळ बघा. प्रीतीच्या या वाटेवरती गडे निघालो जेव्हा आपण. दोघं प्रेमात पडले आणि प्रेमाच्या वाटेवरनं चालायला लागले, यात काही विशेष नाही, पण दोघांना कळलं नाही असं काय घडलेलं आहे. प्रेम ही उत्कट आणि उदात्त कल्पना आहे. प्रीतीच्या या वाटेवरती गडे निघालो जेव्हा आपण. दिशा दिशांनी दिशा दिशांनी केले औक्षण मला न कळले तुला न कळले गुंतत गे. त्यामुळे माणसांचं हृदय जोडत असल्यामुळे अशा ह्या विषयाला या चंडक व्याख्यानमालेमध्ये प्राधान्य दिलं, याबद्दल मी खरं तर त्यांचे खूप आभारी आहे. आणि यात ह्या गझलच्या ह्याच्या कारव्यामध्ये खूप सांगण्यासारखं आहे. मी परत कधीतरी आपल्याला भेटेन. फक्त जाता आता एक शेर आपल्याला ऐकवतो की एकमेकांना विसरणे शक्य नाही, एकमेकांना विसरणे शक्य नाही, ही नशा आता उतरणे शक्य नाही. कारण नशा ही फक्त दारूचीच असते असं नाही, नशा मैत्रीची असते, नशा प्रेमाची असते आणि नशा रसिकत्वाची असते. आपण सगळ्यांनी हे ऐकलं, आपले धन्यवाद. चंडकजींना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो, किशोरजींना, आणि थांबतो. नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूर आणि शेठ लोणकरण जगन्नाथ चंडक चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर याच्या संयुक्त विद्यमानं गेले 23 वर्ष एका व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येतं. त्या व्याख्यानमालेचं नाव अर्थातच चंडक स्मृतीच्या अनुषंगानं कैलासवासी लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमाला चालवित आहोत. यंदाचं हे 24वं वर्ष. प्रतिवर्षी 3 नामांकित मराठी साहित्य क्षेत्रातील व्याख्याते विविध विषयांवर त्यांचं विवेचन हे करीत आलेले आहेत. एकूणच किशोरजी चंडक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या वतीनं महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अनुषंगानं सोलापुरातील साहित्यप्रेमींसाठी ही एक पर्वणीच असते. यंदा देखील 3 नामवंत वक्त्यांनी गेले 3 दिवस आपल्या सोलापूरकरांसाठी विविध विषयांची मांडणी केली. दिनांक 17 डिसेंबर रोजी सुरू झालेले हे व्याख्यानमालेमध्ये श्रीयुत श्याम नारायण पाठक पुण्यातील हे ज्येष्ठ साहित्यिकांनी सिंधूतील साम्राज्य या विषयावर सुंदर असं ऐतिहासिक दस्तावेज देऊन चांगल्या अशा परिभाषेच्या अनुषंगानं त्याचं विवेचन केलं. दिनांक 18 डिसेंबर रोजी थोर इतिहासतज्ज्ञ पुण्यातीलच श्रीयुत पांडुरंग बलकवडे यांनी लोककल्याणकारी राजा शिवराय आणि त्याची राजनीती हे अत्यंत आपल्या वाचनात न आलेल्या मुद्द्यांसह स्पष्ट असं विवेचन केलं. अर्थातच आज म्हणजे 19 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील थोर गझलकार प्रदीप निफाडकर यांनी गझलदीप या विषयावर आज आपल्याला गझलच्या माध्यमातून मराठी विषयाच्या विविध गझलच्या मांडणीच्या रूपातून आपल्याला आनंदाची पर्वणी दिली. एकूणच या यंदाच्या 24व्या वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर चंडक ट्रस्ट यांच्या वतीनं ही जी व्याख्यानमाला झाली, अर्थातच यासाठी अनेक जणांचं सहकार्य लाभलं. किशोरजी चंडक, त्यांचे कुटुंबीय, ट्रस्टचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, त्यांचे सदस्य, याबरोबरच त्यांचे सुपुत्र वेदांत यांचं देखील तांत्रिक सहाय्य मोलाचं लाभलं. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर युवा मंच याचा प्रतिनिधी नात्याने मी देखील त्यांना हातभार लावला. एकूणच हे सर्व पाहताना कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर यंदा आपण प्रथमतःच दूरदृश्य प्रणालीद्वारे या व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं होतं. अर्थातच ही व्याख्यानमाला फेसबुक या प्रतितयश अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, त्याबरोबर यूट्यूब चॅनलद्वारे देखील आपण ही प्रसारित केली. याचा सर्वदूर असलेल्या महाराष्ट्रातील नव्हे, भारतातील नव्हे तर जगभरामध्ये ही व्याख्यानमाला पोहोचण्याच्या दृष्टीनं आपल्याला अत्यंत असा चांगला उपयोग या निमित्तानं करता आला. प्रथमतःच महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूरद्वारे अशा प्रकारची दूरदृश्य प्रणालीद्वारे जी आपण व्याख्यानमालेचं आयोजन केलं, याचा लाभ सर्व रसिकांनी घेतला.
यासाठी सोलापुरातील अनेक पत्रकार मीडिया चॅनल्स यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलं। पुनश्च या व्याख्यानमालेच्या निमित्तानं तीन वक्त्यांनी या व्याख्यानाच्या निमित्तानं पुणे स्थित जे काही रेकॉर्डिंग केलं त्यासाठी जे त्यांनी मोलाचा वेळ दिला सहकार्य केलं त्याचं पुनश्च आम्ही आभार व्यक्त करतो। आणि येत्या आगामी 25व्या वर्षामध्ये अर्थातच रौप्य महोत्सवी या व्याख्यानमालेच्या वर्षामध्ये आपण सर्वजण फिजिकली म्हणजेच इन पर्सन म्हणजेच प्रत्यक्षात व्याख्यानमालेचं आयोजन करू शकू अशी आरोग्यमय प्रार्थना आपण ईश्वर चरणी करूयात आणि लवकरच हे जग कोरोनापासून मुक्त हो अशी आपण प्रार्थना करूयात। आणि साहित्य सभेचा वसा मसाप शाखा सोलापूर तथा चंडक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पुढील वर्षी डिसेंबर 2021 रोजी आपण भेटूयात। धन्यवाद।